Amjad Bala Pandey from India is the world champion in the women's 200 metres individual medley S11. वर्षाची असताना मला स्विमिंग व्यायामासाठी सुरू केलं आणि त्याच्यानंतर मग स्विमिंग करिअरचा भाग बनला. माझे एक बेसिक कोच मंगेश व्यवहारे सर होते. स्विमिंग डोळस लोकांना शिकणं आणि एखाद्या ब्लाइंड व्यक्तीला शिकवणं किंवा शिकणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आम्हाला आवाजाच्या आणि स्पर्शाच्या साह्याने हे सगळं शिकवावं लागतं. तर स्विमिंग शिकल्यावर 2 महिन्यात मी पार्टिसिपेशन केलं कॉम्पिटिशनमध्ये आणि ती कॉम्पिटिशन होती डोळस मुलांची, विदर्भ लेवलला होती. मग त्याच्यामध्ये उतरल्यावर लोकांना हे नव्हतं माहिती की मला दिसत नाही. जेव्हा माझं सिल्वर मेडल आलं त्या कॉम्पिटिशनमध्ये तेव्हा लोकांना कळलं की शी इज ब्लाइंड. ही जी विदर्भ लेवल कॉम्पिटिशन होती याच्यामधनं माझं सिलेक्शन स्टेट लेवलला झालं. पण स्टेट लेवलला सिलेक्शन झाल्यावर असं झालं, ती सोलापूरला होती. सिलेक्शन झाल्यावर मला मी तिथे गेली पण मला पार्टिसिपेशनची परमिशनच नाही दिली त्या की ब्लाइंड आहे आणि मग जीवाची रिस्क आहे म्हणून नको काहीतरी प्रॉब्लेम होईल आम्ही नाही पार्टिसिपेट. त्या इव्हेंटमध्ये मग दिलं त्यांनी मला पार्टिसिपेशन की कारण की स्विमिंग पाहिल्यावर तर त्यांना देणं होतंच. आणि मग तिथे जेव्हा मला पार्टिसिपेशन मिळालं आणि मी स्विमिंग केलं मग त्याच्यानंतर मला खरी कॉम्पिटिशनची फिलिंग आली. जेव्हा सिल्वर मेडल मी जिंकले तेव्हा पण नव्हती आली. जेव्हा मी स्टेट लेवलला जाऊन सगळ्या अडचणीतून मग फेस करून तिकडे पार्टिसिपेशन केलं त्या स्टेट स्कूल स्टेट लेवलला तिथे तो इव्हेंट माझा चांगला झाला. माझा जो टायमिंग आहे त्याच्यापेक्षा कमी टायमिंग मला टाकायचा. मी स्वतः ओन टायमिंगला बीट करायचा विचार करून कॉम्पिटिशन. माझे जे हजबंड आहेत मिस्टर विनोद देशमुख ते पण मला तसेच सपोर्ट करतात जसे माझे वडील करायचे. सपोर्ट करणारी व्यक्ती बदलली पण सपोर्ट तसाच आहे.